नमस्कार, मी डॉक्टर कुणाल खिमनार, अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका। या प्रकल्पासाठी जे अनेक प्रश्न आपल्याला प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा ह्या प्रकल्पासाठी कोणते तांत्रिक अभ्यास केले गेले आहेत या प्रश्नाकडे वळणं आपल्याला योग्य ठरेल। ज्या पद्धतीने आपण अनेक सामाजिक घटकांसोबत, अनेक संस्थांसोबत विचारविनिमय केला, त्यांच्या सूचनांचा समावेश केला, त्याच पद्धतीने हा प्रकल्प चा आराखडा तयार करण्यासाठी याचा अतिशय काटेकोर, याचा शास्त्रशुद्ध तांत्रिक अभ्यास करणे देखील खूप खूप महत्त्वाचे होते। त्यामुळे साधारणतः 2016 ते 2021 आपण विविध या विविध प्रकारचा सर्वे, सायंटिफिक सर्वे या ठिकाणी आपण केला आणि त्याला मग ज्या काही केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या परवानगी आवश्यक होत्या त्या परवानगी आपण मिळवलेल्या आहेत। जसे की यामध्ये आपण टोपोग्राफिकल सर्वे, म्हणजे साधारणतः भौगोलिक जे काही क्षेत्र आहे, नदीपात्रापासून दोन्ही बाजूला 100 मीटरपर्यंत आणि 44 किलोमीटर लांबीपर्यंत ह्यामध्ये असणारे मग नदी पात्रामधले जे काही समजा घाट असतील किंवा नदीपात्रामध्ये कडेने जाणारे ज्या काही ड्रेनेजच्या लाईन्स असतील किंवा त्यांचे चेंबर्स आहेत किंवा नदीपात्रामध्ये असणारे पूल आहेत, केटीवेअर आहेत, बॅरेजेस आहेत, ह्या विविध घटकांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। इतकंच नाही तर नदी काठाला असणाऱ्या ज्या इमारती आहेत, अगदी त्यांचं कंपाऊंड असेल, झाडं असतील, विद्युत पोल असतील, ह्या सगळ्या घटकांचा देखील त्या ठिकाणी आपण मॅपिंग करून घेतलेला आहे। याचा उद्देश असा की हा प्रकल्प विकसित करत असताना त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या घटकांचा अडसर होत आहे ते लक्षात येईल, कुठल्या घटकांना आपल्याला शिफ्ट करण्याची म्हणजे स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे, नदीचं पात्र रुंद करण्यासाठी कुठले घटक मध्ये येत आहेत, ह्या सगळ्या घटकांचा आपल्याला सुस्पष्ट कल्पना असावी ह्या उद्देशाने हा टोपोग्राफिकल सर्वे आपण करून घेण्यात आलेला आहे। साधारणतः 2 वर्ष आपल्याला हा सर्वे पूर्ण करण्यासाठी लागलेला आहे आणि अतिशय बारकाईने हा सर्वे आपण तज्ज्ञ संस्थांच्या मार्फत पूर्ण केलेला आहे। या प्रकल्पासाठी आपण जिओटेक्निकल तपासणी केली। जिओटेक्निकल तपासणी म्हणजे नदीच्या काठावर पूर्ण लांबीपर्यंत आपल्याला विविध ठिकाणी, साधारणतः आपण 30 ठिकाणी बोरहोल्स घेऊन त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा खडक आहे, कुठल्या प्रकारचा स्ट्रॅटा आहे याची आपण त्या ठिकाणी तपासणी केली, जेणेकरून हा प्रकल्प उभा करत असताना हा प्रकल्प हा शाश्वत असावा, हा प्रकल्प मजबूत असावा ह्या दृष्टीने त्या खालचा स्ट्रॅटा आपल्याला कुठल्या पद्धतीचा आहे ह्यासाठी हा सर्वे आपल्याला महत्त्वाचा आहे। शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने त्यांचे जे गाव नकाशे आहेत, CTS नकाशे आहेत, 7-12 वरील जे क्षेत्र आहे त्यानुसार आपण केलेल्या पूर्वी टोपोग्राफिकल सर्वेच्या ज्या नकाशांवर सुपरइम्पोज करून त्या ठिकाणी आपण या प्रकल्पाचं क्षेत्र निश्चित केलं। त्यासाठी ह्या नकाशांप्रमाणे आपण मग त्या प्रत्यक्ष भूखंडांवर सीमांकन देखील केलं। त्यामुळे हे केल्यामुळे आपल्याला या प्रकल्पामध्ये किती क्षेत्र समाविष्ट आहे याची कल्पना असावी, यामध्ये असणाऱ्या ज्या विविध संस्था किंवा विविध व्यक्तींच्या जमिनी ह्या ठिकाणी आहेत त्यांना त्याची माहिती असावी, त्यांना सहभागी करून आपण ह्या प्रकल्पामध्ये पुढे जाणार आहोत। माझं पुणे, आम्ही पुणेरी। पुणेरी म्हणजे ती व्यक्ती जी मदत करेल रिपेअर, रिन्यू आणि रिज्युनेटसाठी।